माझे प्रिय मित्र विवेक ओबरे व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर व्यक्ती तसेच बंधू आणि भगिनी मी इथे आलोय भाषण जास्त देण्यासाठी नाही मी इथे आलोय विनंती करण्यासाठी कारण की ज्या तऱ्हेने सीपीएच्या बरोबर मी खूप वर्ष काम करतोय खूप अवेअरनेस केले आहेत मी पण त्यावेळी भाषण द्यायचो पण आज मोठा दिवस आहे वर्ल्ड नो टोबॅको डे तर त्या संदर्भात मी एवढंच विनंती करेन सगळ्यांना की जसं तंबाखू सिगरेट सगळ्यांना माहिती आहे हे ॲडिक्शन आहे आणि मेन थिंग हे बेस्ट कर्मचाऱ्यांना साहेब मी विनंती करतो की जे ड्रायव्हर्स आहेत जे कंडक्टर्स आहेत ते नॉर्मली मी बघतो त्यांना कधी कधी ते लोक तंबाखू खात असतात हे खातात त्यांचा व्हील असतो त्यांचा आणि ते लोक ड्राईव्ह करत असतात तर मी एवढंच मला माहिती आहे की टेन्शन असतं त्याचा अर्थ नाही की त्याच्यावर त्याच्यात तंबाखू खायचं कारण की आम्ही मॅच खेळत असताना एवढं टेन्शन असतं तर आम्ही पण तंबाखू नाही खाल्लो होत आहे तर मी एवढंच विचार केलो मानसिकता एवढं टेन्शन असतं एवढं त्रास असतं लोकांना वेळेवर जागेवर त्यांना पोचवायचं असतं तर मी एवढंच विनंती करेन बेस्ट कर्मचाऱ्यांना की ज्यावेळी तुम्ही बस चालवत असतात बस ड्रायव्हरना स्पेशली की ज्यावेळी ते लोक ड्रायव्हिंग करत असतात बाकीची लोक पण बसलेली असतात त्यांच्यावर त्यांचा हात त्यांचा जीव त्यांच्या हातात असतो तर मी एवढंच सांगेन की तंबाखूपासून दूर राहा माझी खरोखर मनापासून ही विनंती आहे आणि जे काम सीपीए करत आलंय एवढं वर्ष मी त्यांना अभिनंदन देत करतो कारण की एवढा मोठा दिवस आहे आणि एवढे मोठे मोठे मान्यवर इथे आलेले आहेत तर का नाही आज आजपासून आपण सगळ्यांना सांगू की विनंती करू भाषण नको आपल्याला विनंती करूया एकमेकांना साथ देऊया कारण की खूप खूप मला माहिती आहे की केवढी जिद्द लागते याच्यासाठी तंबाखू सोडण्यासाठी सिगरेट सोडण्यासाठी तर मला असं वाटतं की इच्छा असेल आपल्या परिवाराबद्दल तुम्हाला जर आदर असेल किंवा जर त्यांचा विचार असेल तर नक्कीच आजच विचार करा की आजचा दिवस आहे मोठा दिवस आहे तर आजच सोडायचा प्रयत्न करा माहिती आहे मला की उशीर लागेल पण प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही तर मी एवढंच सांगेन की आजचा चांगला दिवस आहे तर आज षटकार आणि चौकार मारायचा दिवस आहे तर मी एवढं सांगेन की चौकार षटकाराने सुरुवात करा सिगरेट धूम्रपान बंद करा हीच विनंती करतो आणि तुम्हाला बोलण्याबद्दल मी आभारी आहे अनिता थँक्यू गॉड ब्लेस मी सगळ्यांना सांगेन